नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी पूर्ण देशात फार चांगला उत्साहानं साजरा होत आहेत। महाराष्ट्रात सुद्धा आपण उत्साहानं साजरा केलो। श्रावण महिना हा शेतकऱ्यांसाठी फार उत्साही महिना असतो। महाराष्ट्रात सरकार बनत नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे दौरा करून पूर्ण महाराष्ट्राचं भलं करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सरकारमध्ये दोन मंत्री जरी असले तरी जवळजवळ 800 आसपास अध्यादेश पारित करून त्यांनी सरकार आम्ही आमच्या हिशोबाने चालवतो असं दाखवत आहे। ठिकठिकाणी अमृत उत्सवाचे प्रोग्राम होत आहेत। अमृत उत्सवासाठी ठिकठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बडे बडे मोठमोठे नेता भारतीय जनता पार्टीचे आपली तिथे उपस्थिती दर्ज करतायत। आणि देशाला 75 वर्ष झाले आणि आता आपण फार मोठी प्रगती केली असं दर्शवतोय। आपल्याकडे जेव्हा सरकार नवीन सरकार आलं तेव्हा एकनाथ शिंदेचे पूर्ण 40 लोक हिंदुत्वाची गोष्ट करत होते की आम्हाला हिंदुत्वाचं राजकारण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं करायचं होतं आणि त्या हिंदुत्वाच्या राजकारणामुळे आम्ही बीजेपी सोबत झालो। आज आपण फार दुर्दैवी अशा बातमीवर मी आज बोलतोय। हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये शेतकरी आहेत की नाही हा पहिला प्रश्न आज मुख्यमंत्र्यांना मला विचारायचा वाटतो। कारण 2 दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील शेजारच्या 2 तालुक्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सगळ्यांचं वय 35 आसपास होत। सुनील पाटील वय 35 वर्ष, राहणारा भरतवसा, तालुका अमळनेर। कर्ज खूप होतं डोक्यावर, समोर भविष्य अंधकारमय दिसत होतं। केंद्र तर सोडा, राज्य सरकारकडनं सुद्धा आसू पोसायला कोणी नव्हतं, धीर द्यायला कोणी नव्हतं। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कुठल्याही पॉलिसीमध्ये त्याला आपलं भविष्य आणि आपण त्यात बसतो का हे दिसत नव्हतं। त्यामुळे हे असं लाजीरवाणं जीवन जगण्यापेक्षा आपण मेलेलं बरं म्हणून कीटकनाशक प्राशन केले आणि त्यांनी मृत्यूला जवळ केलं। आता सर्वात मोठा प्रश्न पाठीमागे जो आहे तो त्याची आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी एक फार मोठा प्रश्नचिन्ह स्वतः होऊन गेला आहे। तो तर मुक्त झाला, पण या लोकांना गंभीर विवंचनेमध्ये फसवून गेलं। आणि आपण अमृत महोत्सव मनवतोय कारण आम्हाला फक्त उत्सव हवेत, समस्या आणि त्याचे निदान करण्याची कुवत आमच्यात नाही, अवकात आमच्यात नाही, सत्तेचं लोणी खाणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे। नारायण माळी वय 36 वर्ष, वडगाव सतीचे बुद्रुक, तालुका भडगाव। बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। नापिकी और कर्ज हे मुख्य कारण। पाठीमागे आई वडील, पत्नी आणि 2 मुलं। तिसरी आत्महत्या, दिगंबर पाटील वय 35 वर्ष, राहणारा मंडळ, तालुका अमरनेर। लिंबाच्या झाडाला फास लावून गेला, अविवाहित होता। ते भाग्य पाठीमागे कोणी सोडून गेलं नाही, परंतु त्रास तोच, अतिवृष्टी, नापिकी, पुन्हा पुन्हा पेरण्या करायला लागणं, डोक्यावर कर्ज असणं, शेतमालाला भाव न मिळणं आणि शेतकऱ्यांच्या आणि नेत्यांच्या वल्गनं ऐकत आयुष्य जगणं, त्यापेक्षा आयुष्यातनं निघालेलं बरं म्हणून हे लोक आत्महत्या करतात। स्वतःला शेतकरी म्हणणारे एकनाथ शिंदेंना हा फार मोठा प्रश्न आहे माझा। एकनाथ शिंदेचं आयुष्य ठाण्यात गेलं, ऑटो चालवण्यापासून सर्व केलं, पण सातारा जिल्ह्यात माझी काही शेती आहे म्हणून कधी कधी फोटो दाखवण्यासाठी ते नांगर वांगर हाती घेतात, पण त्यांनी शेतकरी होत नाही। शेतकरी जर ते असते तर शेतकऱ्यांच्या विवंचना त्यांना पहिल्यांदा कळल्या असत्या। शेतकरी असते तर दिल्ली स्वराज्याच्या माथी सारखं पायावर माथा टेकण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बसले असते आणि शेतकऱ्यांना धीर दिला असता। शेतकरी हा कष्टाळू आहे महाराष्ट्रातला, त्याला धीर हवा,
त्याला कमीत कमी एक आश्वासन हवं की नाही आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण ते आश्वासन सुद्धा देण्याची तुमची कुवतही नाही आणि औकातही नाही, कारण तुम्ही सगळे लोक फक्त सत्तेचं लोणी खाण्यासाठी येतात. या तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकाच दिवशी तालुक्याच्या एकाच जिल्ह्यात तालुक्याला जवळजवळ लागून, आणि वय 35-36 हे जाण्याचं वय नव्हे. अशा आत्महत्या होत राहतात आणि होत राहील असं म्हणून हे नेते आपल्या कामाला लागतात, परंतु खरोखरच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या माथी काय आत्महत्या करणं लिहिलेलं आहे का? आणि पुन्हा राष्ट्र महाराष्ट्राकडनं आम्ही अपील करतो, आत्महत्या करू नका. आत्महत्या करण्याने प्रश्न सुटत नाही, तुम्ही सुटता पण तुमचा परिवार अटकतो. त्या परिवाराच्या बद्दल विचारा, ज्यांनी आत्महत्या केल्या त्याच्या मुलगा मुलगी काय करणार, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्यांना एक धीर असतो की आमचे वडील आहेत त्या, त्यांनी पण आत्महत्या कराव्या. त्यामुळे आत्महत्या करू नका, लढा लढा द्या. सरकारला प्रश्न विचारा, आमदारांना प्रश्न विचारा, पालकमंत्र्यांना प्रश्न विचारा, मंत्री नसले तर आमदारांना प्रश्न विचारा, नेत्यांना प्रश्न विचारा, आपलं भविष्य असं का ते विचारा. नुसतं भाग्य विधाता म्हणून तुम्ही लोणी खाता सत्तेचं, आमच्या कष्टाळच्या घामा गाळलेल्या पैशातून जो टॅक्स जमा होतो त्याचे खर्च करून तुम्ही विमानानं फिरता, लाजा वाटायला पाहिजे. हे प्रश्न विचारा, प्रश्न विचारल्याने मन हलकं होतं, आत्महत्यापासून तुम्ही निवृत्त होऊ शकता. त्यामुळे पुन्हा एक वेळा राष्ट्र महाराष्ट्राकडून समस्त बांधवांना, समस्या सगळ्यांना असतात, याच्यापेक्षा भीषण संकटं येतील त्या संकटांचा सामना करूया. सामना करण्यासाठी आमचं पोर्टल नेहमी तुमच्या सोबत आहे. अशा काही विवंचना असेल आमच्या जवळच्या रिपोर्टरला तुम्ही मदत मागा, आम्ही मदत करायला तयार आहोत. सरकार नसलं तरी काय झालं, एक सामाजिक देणं आमचं बनतं आहे. त्यामुळे कोणीही, आम्हीच नव्हे, कोणीही पत्रकार तुम्हाला मदत करेल. पत्रकारिताच्या बाबतीत तर एवढं मी सांगू शकतो, आमचे पत्रकार, हां थोडेफार त्यांच्यावरही आरोप लागू शकतात, आमच्या पत्रकारितामध्ये पण काही लोक असू शकतात, परंतु ती इतके निष्ठूर नाही की कोणी आत्महत्यासाठी जात असेल तर त्याला ते थांबणार नाही. आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही विश्लेषणासोबत. तोपर्यंत नमस्कार, पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.